कपाशी या पिकामध्ये पात्या फुले लागण्याच्या वेळी आपण एका विद्राव्य खताचा वापर नक्की करायला पाहिजे। तर 13-40-13 हे जे विद्राव्य खत आहे याचा वापर आपण तिसऱ्या फवारणीमध्ये कपाशीच्या ह्या करायला पाहिजे। तर या 13-40-13 मध्ये आपल्याला 13% नत्र पाहायला मिळतो, 40% फॉस्फरस आहे जो की आपला स्फुरद, आणि 13% पोटॅश, ह्या तीन गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात। जर वापर आपण कपाशीला फुले पाते लागण्याच्या वेळी जर केला तर यामध्ये आपल्याला पातेगळ, त्याचबरोबर फुलांची संख्या वाढवण्यासाठी आणि पाते वाढवण्यासाठी हे खत मदत करतं, त्यामुळे याचा वापर आपण तिसऱ्या फवारणीमध्ये नक्की करायला पाहिजे। त्याचबरोबर आपण 12-61-0 यासारखी खतं वापरतो, परंतु जर चांगला फुटवा असेल तर तुम्ही 13-40-13 याचा वापर नक्की करा, त्यामुळे तुम्हाला अनेक फायदे हे होतील। तर आता याचं प्रमाण किती घ्यायला पाहिजे, तर शेतकरी बंधूंनो याचं प्रमाण घेत असताना आपल्याला 15-20 लिटर पंपासाठी 100 ग्रॅम याचं प्रमाण घ्यायला पाहिजे आणि हे योग्य प्रमाण आहे। तर कुठल्याही विद्राव्य खताचा वापर करताना 80-100 ग्रॅम प्रमाण हेच योग्य प्रमाण आहे, या व्यतिरिक्त यापेक्षा जास्त वापरण्याची काही आपल्याला आवश्यकता पडणार नाही। तर शेतकरी बंधूंनो दिलेली माहिती कशी वाटली एकदा कमेंट करून नक्की सांगा, आणि आपले व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन। धन्यवाद।